विठ्ठलाची मूर्ती ज्या काळी अफजलखानाची स्वारी झाली होती महाराष्ट्रावरती त्यावेळी आणि औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रावर चाल करून आला तेव्हा त्याची 2 ऑक्टोबर 1695 व 13 ऑक्टोबर 1699 इथून परत नेली अशी 4 वर्षे व पूर्वी 2 वर्षे 6 वर्ष विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी विहिरीमध्ये त्या काळी सूर्याजी पाटील यांच्याकडे प्रल्हाद महाराज बडवेंनी संरक्षणासाठी दिली आणि ती या विहिरीमध्ये ठेवण्यात आली होती आणि काही दिवस आपल्या वाड्यामध्ये तळघरामध्ये त्या ठिकाणी वद्यपंचमीला ती मूर्ती आली असल्यामुळं तो उत्सव या ठिकाणी वद्यपंचमीला केला जातो आणि त्या वद्यपंचमीच्या निमित्तानं आज उत्साह पंढरपूरच्या पांडुरंगाची पादुका आणि त्या ठिकाणाहून नामदेव पायरीचं विठ्ठलाचं दर्शन घेऊन पालखीतून चालत दिंडीच्या टाळमुरुदुंगाच्या गजरात गावात पालखी येते. पालखी येऊन इथं विहिरीवरती पूजा अर्चा होती, त्यानंतर गावामध्ये पूजा अर्चा होती आणि त्यानंतर कीर्तनाचा गोड कार्यक्रम होतो आणि महाप्रसाद असा हा उत्सव गेले 10-15 वर्ष झाला आम्ही साजरा करतो. गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे तो करता आला नव्हता, यावर्षी मोठ्या उत्साहाने परत एकदा सुरू झाला आहे.